नमस्कार, नऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकारी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हातघाई, एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. पालकमंत्रीपदाबाबत नामदार सतेज पाटील यांच्याशी कोणतीही चुरस नाही, नामदार हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली सीपीआरची पाहणी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची दिली ग्वाही. गोकुळ शिरगावमधील 3 घरांना आग, सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान. आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा, महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठकीत निर्णय. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. घरकुल मंजुरीचा वाद आज थेट हातघाईपर्यंत पोहोचल्याचा प्रकार कोल्हापूर महानगरपालिकेत घडला. या प्रकरणी सायंकाळी एमआयएमचे प्रवक्ते प्राध्यापक शाहिद शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर बाजारमधील सुजित माने हे घरकुल मंजुरीसाठी पाठपुरावा करतायत. माने यांना घरकुल देता येत नाही असं महानगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे, तर घरकुल मिळालं पाहिजे ही माने यांची मागणी आहे. माने यांच्या घरकुलासाठी एमआयएमचे कार्यकर्तेही प्रयत्न करतायत. याच विषयावरून आज एमआयएमचे प्राध्यापक शाहिद शेख आणि उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यामध्ये हातघाई झाली. याबाबत प्राध्यापक शेख यांनी, आपण सनदशीर मार्गाने निवेदन देत असताना चुकीची वागणूक देण्यात आली असा आरोप केलाय. आम्ही गेले 12 वर्षे सदरची व्यक्ती सुजित माने हा खऱ्या अर्थाने लाभार्थी असून तो या प्रकरणापासून वंचित आहे आणि एका वंचिताला न्याय देण्यासाठी एक संघटना, एक सामाजिक संघटना, त्यातली समाजसेवक जर येऊन उतरत असतील आणि या संघटनांना जर तुम्ही आरेरावीची भाषा करत असाल, हर्षदीप घाटगेंनी माझ्याबरोबर जो संवाद साधलेला आहे त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे ऑडिओ क्लिपद्वारे आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी नियमानुसार माने हे घरकुलासाठी पात्र नाहीत हे सांगून निवेदन स्वीकारलं होतं, पण त्यानंतरही शेख यांनी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत गोंधळ घातला असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे त्याचं निवेदन घेऊन त्याच्या वस्तुस्थिती त्यांनी सांगितलेली आमच्या डेपुटींनी की बाबा याच्यामध्ये एक कोर्ट मॅटर झालेला आहे, कोर्टामध्ये आताचा निकाल झालेला आहे. त्या व्यतिरिक्त संबंधित कार्यकर्त्यांनी त्याला कालसुद्धा त्याला फोनवरनं धमकावलेलं होतं आणि शिबिगाळ केलेली होती. या बाबतीमध्ये पण आज सकाळी आम्ही दुसऱ्या महापौरांना एका दुसऱ्या कामानिमित्तानं निवेदन देण्यासाठी जात असताना सदरच्या कार्यकर्त्यांनी आमच्या डेपुटी इंजिनियरला अंगावर जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला व काही जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. या बाबतीमध्ये आम्ही कायदेशीर पोलीस कंप्लेंट आम्ही देतो आहे नियमाप्रमाणे. दरम्यान या प्रकरणी सायंकाळी उशिरा उपशहर अभियंता घाटगे यांच्या तक्रारीवरून शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालकमंत्री पदांची घोषणाही झाली, पण कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बाहेरच्या मंत्र्यांना देण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रीपद स्वीकारण्यासाठी नकार दिला, त्यामुळे जिल्ह्यातीलच मंत्र्यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी ही मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्यामध्ये आणि नामदार सतेज पाटील यांच्यामध्ये कोणतीही चुरस नसल्याचं सांगत मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात काय म्हणालेत नामदार हसन मुश्रीफ. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत होते, त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून आपल्याऐवजी इतर मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी अशी भूमिका घेतली.
पण ते पालकमंत्री पदासाठी तयार नसताना त्यांची कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागली. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगर तर मंत्री सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात गैर काय असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होऊ लागलाय. यातच नामदार बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा पालकमंत्रीपद स्वीकारायला नकार दिल्यामुळं कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी जिल्ह्यातील मंत्र्यांची वर्णी लागावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी नामदार सतेज पाटील मोठ्या मनानं सांगत असतील तर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपण जरूर स्वीकारू अशी मिश्किल प्रतिक्रिया देतानाच पालकमंत्रीपदाबाबत नामदार सतेज पाटील आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुरस नसल्याचंही स्पष्ट केलं. माझं स्वीकारच चाललं आहे. शिष्टीने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि मोठ्या मनानं जर बंटी पाटील सांगत असतील तर मी कोल्हापूरचं स्वीकारायला तयार आहे आणि देतील असं मला वाटतं. ते चुरस नव्हती, जास्त आमदार ज्यांचे द्यायचे असं ठरल्यामुळे ती झाली होती. कारण आता बंटी पाटलांच्या लक्षात आलं की बाबा आता बाळासाहेब थोरात स्वीकारला नसतील तर मिश्रीफ साहेब म्हणजे माझा थोरला भाऊच होणार आहे त्यामुळे. गोकुळदूत संघाच्या निवडणुकीत नामदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. याच दरम्यान गेल्या निवडणुकीप्रमाणे नामदार हसन मुश्रीफ यांनी आपल्याबरोबर राहावं यासाठी आमदार पी एन पाटील यांनी प्रयत्न सुरू केलेत. यावर प्रतिक्रिया देताना नामदार हसन मुश्रीफ यांनी नामदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील यांना एकत्र आणत गोकुळमध्ये आघाडी करणार असल्याचं सांगितलंय. विधानसभा निवडणुकीसह जिल्ह्यातील अनेक सत्तास्थानांवर एकत्र येत सत्ता मिळवलेले नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांची जिल्हा परिषदेतील सत्तेमुळे ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कायम राहिलं तर ते सत्ताधाऱ्यांना जड जाणार आहे. याच दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे गोकुळ पाठोपाठ होणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीची समीकरणं जुळवायला सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार पी एन पाटील यांची बैठक होतीये. या बैठकीत जिल्हा बँकेबरोबरच गोकुळच्या निवडणुकीची चर्चा होऊन गेल्या निवडणुकीप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ सत्ताधारी गटाबरोबर राहावेत यासाठी आमदार पी एन पाटील हे प्रयत्न करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. आमदार पी एन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला गोकुळमध्ये जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. यावर नामदार हसन मुश्रीफ काय भूमिका घेणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण खुद्द नामदार मुश्रीफ यांनीच गोकुळच्या निवडणुकीत नामदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील यांना एकत्र करून आघाडी करणार असल्याची गुगली टाकली आहे. राधानगरी तालुक्यातील धामोडी इथल्या युनियन बँकेत बुधवारी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बँकेतील रोकड आणि सोन्याचे दागिने असणारी तिजोरी चोरट्यांना फोडता आली नसल्यामुळे बँकेतील रक्कम आणि सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचा दावा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र काल बँकेच्या अधिकाऱ्यांनी 17,97,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. युनियन बँकेच्या धामोड शाखेवर दरोडा पडून 16 कोटी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याच्या बातम्या बुधवारी सर्वत्र पसरल्या होत्या. त्यानंतर दुपारी बँकेचे शाखा व्यवस्थापक कुमुद भारद्वाज यांनी बँकेतून एकही रुपया चोरीला गेला नसल्याचं सांगितलं होतं. यामुळे बँकेचे ठेवीदार आणि ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र गुरुवारी संध्याकाळी भारद्वाज यांनीच राधानगरी पोलीस ठाण्यात 17,97,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे पोलीस अधिकारी सुद्धा चकित झालेत. आता बँकेत चोरी झाल्याची तक्रार देणारे अधिकारी बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, DYSP अनिल कदम, पोलीस निरीक्षक उदय डुबल, सायबर क्राईमचे मंगेश देसाई यांना चुकीची माहिती देत होते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पोलीस तपासातून आता यातून नेमकं काय तथ्य समोर येणार आहे ते पाहावं लागेल. दरम्यान भारद्वाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राधानगरी पोलिसांनी तपास सुरू केलाय. सोन्याच्या दागिन्यांचा इन्शुरन्स असल्यामुळे ग्राहकांचं नुकसान होणार नसल्याचं व्यवस्थापक भारद्वाज यांनी सांगितलंय.
बुधवारी दरोड्याच्या बातमीनं हवालदिल झालेले ठेवीदार आणि ग्राहक बँकेतील सर्व ऐवज सुरक्षित असल्याच्या बँक अधिकाऱ्यांच्या खुलाशानं सुखावले होते. पण पुन्हा बँक व्यवस्थापनानं सुमारे 18 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केल्यामुळं ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर DYSP अनिल कदम, पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी कर्मचाऱ्यांसह तपासाला सुरुवात केली आहे. आज त्यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धामोड आणि परिसरातील CCTV कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासणार असल्याचं सांगितलं. शाखा व्यवस्थापक मुकुंद भारद्वाज यांनी चोरीचा छडा लागला तर ग्राहकांचे दागिने परत मिळतीलच, पण नाही छडा लागला तर सर्व दागिन्यांचा इन्शुरन्स असल्यामुळं ग्राहकांचं नुकसान होणार नाही, त्यामुळे त्यांनी घाबरू नये असं आवाहन केलंय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी SNews कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच SNews कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा SNews. ओंकार बंब कागल, उच्च गुणवत्ता आणि उत्कृष्ट दर्जा यामुळे 1997 पासून ग्राहकांमध्ये लोकप्रिय. ओंकार बंबच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे कमीत कमी जळणामध्ये मुबलक गरम पाणी तेही अत्यंत कमी वेळेत बागेतील शेतातील परसातील केर कचरा उपयुक्तरित्या वापरता येतो. उंचीवरील टाकीला जोडून कोणत्याही मजल्यावर शॉवरला चावीला गरम पाण्याची सोय, अगदी बंब तळ मजल्यावर ठेवून बारमाही गरम पाण्याची सोय. लॉज, हॉस्पिटल, निवासी शाळा इत्यादींसाठी कमी खर्चात कमी वेळेत हवं तितकं गरम पाणी. आजपर्यंत हजारो समाधानी ग्राहक. स्वतंत्र जळणाचा कप्पा, टेम्परेचर मीटरची सोय, धूर उंचीवर काढता येतो. वैशिष्ट्यपूर्ण कोटिंगमुळे दीर्घायुषी, अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे पारंपरिक तांब्याचे बंब, इलेक्ट्रिक गीजर, गॅस गीजर यापेक्षा अत्यंत किफायतशीर. संपर्क ओंकार बंब, मेन रोड, कागल. मोबाईल 94220-50641 आणि 94-23-63-44-27. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. DN शिर्के यांची श्री महालक्ष्मी दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध. नारायणी नमोस्तुते. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत, ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ऍक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकेथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. मायेचा स्पर्श तू, प्रेमाचा बंध तू, आनंदाचा क्षण तू, आपुलकीचा धागा तू, नात्यांचा दृढ विण तू. फर्निचरच्या बाबतीत माझ्या स्मार्ट बायकोची स्मार्ट चॉईस. बाचोळकर फर्निचर्स घराला देई रूप नवे. स्वप्नांना देई पंख नवे, घराला देई रूप नवे. बाचोळकर फर्निचर्स मॉल. ब्रेक नंतर आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल 1 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र येत कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवले. सत्तारूढ महाविकास आघाडीमध्ये विषय समिती सभापतीपदी कुणाला कशी संधी द्यायची याबद्दल आज चर्चा झाली.
या बैठकीला नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणजेकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, अर्जुन आबिटकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. आघाडीतील जास्तीत जास्त सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळावी यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासह विषय समिती सभापतींचा कार्यकाल 1 वर्षाचा करण्यात आलाय. नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत जवळच्या 3 घरांना आग लागून सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आज पहाटे ही दुर्घटना घडली. गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत जवळ राहणाऱ्या श्रीमती रेखा मनोहर पाटील, श्रीमती भारती रतन पाटील, भीमराव कृष्णा पाटील आणि भुजंगा अण्णा पाटील यांच्या राहत्या घरांना आज पहाटे आग लागली. स्थानिकांसह गोकुळ शिरगाव MIDC, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण आग आटोक्यात येईपर्यंत तिन्ही कुटुंबांचं सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. सरपंच महादेव पाटील, साताप्पा कांबळे, कोपरा ग्रुपचे तरुण कार्यकर्ते, अग्निशमन दलाचे नवनाथ खबाले, उमेश जगताप, अजित मळेकर, NS नेरकर यांच्यासह गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी, तलाठी सरगर, ग्रामसेवक जमादार आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी योगदान दिलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या 3 कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना सावरण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या वतीनं कसबा पावड्यातील आंबेडकर नगर इथल्या 80 कुटुंबांसाठी शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शेल्टर असोसिएट्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांसाठी 1 घर 1 शौचालय ही मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत आज कसबा बावड्यातील आंबेडकर नगर इथल्या 80 कुटुंबांसाठीच्या शौचालय बांधणीच्या कामाचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगितलं. यासारख्या उपक्रमाला पाठिंबा देऊन लोकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नगरसेवक डॉक्टर संदीप नेजदार, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सुधाकर कसबेकर, सुभाष इंदुलकर, बापू बराले, तुषार नेजदार, निशिकांत कांबळे, प्रवीण चव्हाण, नंदकुमार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 15 तालुक्यातील माले इथला फरसबंदी कट्टा आणि अनेक वर्षांची जुनी झाडं तोडून तिथं दुकानगाळे बांधण्याला ग्रामस्थांकडून विरोध होतोय. ग्रामपंचायत सदस्य विक्रम जमदाडे यांनी लाक्षणिक उपोषण करत ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. दरम्यान ग्रामसेवक दीपक घाटगे यांनी यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत चर्चा करण्याचं लेखी आश्वासन दिलं. गावातील जुना पार कट्टा आणि त्या कट्ट्यावरील 4 झाडं हटवून त्या ठिकाणी दुकानगाळे बांधण्याचा ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आहे. या दुकानगाळ्यांमुळे गावाचा जुना वारसा संपण्याबरोबरच अन्य प्रश्न निर्माण होणार असल्यामुळं ग्रामस्थांनी त्याला विरोध केलाय. ग्रामपंचायत सदस्य विक्रम जमदाडे, संदेश कोडोलकर आणि विद्या चव्हाण यांनी या संदर्भात आवाज उठवला. ग्रामपंचायतीनं हा प्रस्ताव मागं घ्यावा या मागणीसाठी आज लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या उपोषणाला पाठिंबा देत पंचायत समिती सदस्य वैशाली पाटील यांच्यासह विविध संघटना आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला विरोध दर्शवला. सायंकाळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामसेवक दीपक घाटगे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करून मगच पुढील कार्यवाही करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. प्रशासनानं चर्चा करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवतच राहू असं विक्रम जमदाडे यांनी स्पष्ट केलंय. आज दिवसभरात गावातील विविध संस्था, तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी उपोषणाला पाठिंबा दिला. न्यायालयाचा आदेश डावलून जात पडताळणी समिती पडताळणी प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करतीये असा आरोप नेरली ग्रामपंचायतीचे सदस्य विठ्ठल खोत यांनी केलाय. जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात 27 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा खोत यांनी दिलाय. ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खोत यांच्या हणबर जातीच्या दाखल्यावर नेरली इथल्याच महेश हांडे यांनी आक्षेप घेतलाय.
यावर उच्च न्यायालयानं आपल्या बाजूनं निकाल देत जात पडताळणी समितीला 6 महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला असल्याचं खोत यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार 6 महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळं पडताळणी समिती आणि तक्रारदार हंडे हे जाणून बुजून त्रास देत आहेत असा आरोप विठ्ठल खोत यांनी केलाय. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं पडताळणी प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ सुरूच ठेवली तर 27 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा खोत यांनी पत्रकार बैठकीत दिला. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूया तल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. अहो सुमीचा फोन आलता. रविवारी जावे बापांनी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहायला येत आहेत. अरे वा वा काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल. आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे आता तो गवंडी शोधा सिमेंट वाळू विटाणा हे सगळं झंझट कोण करणार आणि तेही फक्त 4 दिवसात. अगं शक्य तरी ऐका ते. अहो ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झाली त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? मग आताच फोन करतो. संपूर्ण कॉन्क्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त एकाच दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारीही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप नवीन वाशिनाका कोल्हापूर. फोन 98-22-99-55-99. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर ॲक्सलरेटर ट्रूबीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर. 4D CT स्कॅन HD MLC 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट. शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कदमवाडी रोड भोसलेवाडी कोल्हापूर. फोन 02-31-268-61-61. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण अश्युरन्स ऑफ क्वालिटी वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं मुळव्यात. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मुळव्याध भगंदर फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो चला माझ्यासोबत. मुळव्याध आणि भगंदर तज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसर सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मुळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणार आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणार डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर शर्मा हॉस्पिटल. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर आडूर इथं ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झालेत. परखंदळ इथले विलास कुंभार आणि म्हारुळ इथले महेश कुंभार हे दोघे दुचाकीवरून आडूर गावच्या दिशेनं चालले होते. आडूर गावाजवळ ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पडसाळी इथला यशवंत पाटील हा ट्रॅक्टर घेऊन कुंभी कारखान्याच्या दिशेनं चालला होता. या अपघातात दुचाकीवरील दोघंही गंभीर जखमी झालेत.
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीनं कणेरकर नगरमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मर्दानी खेळ सादर करण्यासह महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीनं महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात, याचाच भाग म्हणून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अश्विनी जाधव यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली. उपस्थित महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. राजेश्वरी मोठे यांनी प्रत्येक महिलेनं स्त्रीजन्माचं स्वागत करत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. सूत्रसंचालक विजय जाधव यांनी रंजक पद्धतीनं प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून महिलांना बोलतं केलं. मेळाव्याचे मुख्य प्रायोजक रतनलाल बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक विकास जैन यांनी बाफना ज्वेलर्समध्ये सोने खरेदीवर सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी नगरसेविका वनिता देठे, शिवगर्जना महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव, रतनलाल बाफना ज्वेलर्सच्या नम्रता पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या तुझ्यात जीवरंगला या मालिकेचं चित्रीकरण आता करवीर तालुक्यातील केरली इथं होणार आहे. चित्रीकरण स्थळासह मालिकेतील बदल प्रेक्षकांना आवडतील असा विश्वास मालिकेतील कलाकारांनी व्यक्त केला. 1000 भाग पूर्ण केलेल्या तुझ्यात जीवरंगला या मालिकेचं आणि करवीर तालुक्यातील वसगडे गावाचं एक वेगळं नातं तयार झालं होतं. सतत 3.5 वर्ष एकाच ठिकाणी चित्रित झालेल्या या मालिकेत चित्रीकरण स्थळांसह अनेक बदल घडत आहेत. आता ही मालिका केरली इथल्या दौलतवाडा आणि परिसरात चित्रित होणार आहे. नवीन ठिकाणी काम करताना जुन्या वसगडेतील वाड्याच्या आठवणी कायम असल्याचं हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी सांगितलं. तरीसुद्धा प्रेक्षकांचं प्रेम हे वाढत चाललंय. मी नेहमी सांगतो की जेव्हा राणा हा शेतकरी पैलवान होता तेव्हा पैलवान मंडळी किंवा पैलवान मित्र घ्या किंवा शेतकरी घ्या किंवा महाराष्ट्रातले चाहते घ्या हे सगळे भेटायला यायचे. जेव्हा मी राजा राजगोंडा साकार करत होतो तेव्हा आंध्रातून लोक यायची, निप्पाणीतून लोक यायची, कारवार ही जी बॉर्डर आहे आपली साऊथ या साईडची तेव्हा तिकडची सगळी मंडळी भेटायला यायची. आणि जेव्हा आता कॉन्स्टेबल रणविजय गायकवाड करतोय जेव्हा आता की जेणेकरून एक महाराष्ट्र पोलिसचा भाग झाला. 3.5 वर्षांनंतर आता वसगडे सोडून एका वेगळ्या गावातून आम्ही शूटिंग करतोय. वसगड्याच्या खूप आठवणी आहेत, वाड्याच्या खूप आठवणी आहेत, पण कधी ना कधी एखादी जागा एखादी गोष्ट आपल्याला सोडावीच लागते. तशी ती गोष्ट आम्ही सोडलेली आहे. त्याची खूप कारणंसुद्धा आहेत. ती कारणं तुम्हाला शूटिंग बघताना सीन बघताना समजतील. आणि आता ते व्हॅलिड कारण घेऊन आम्ही या नवीन वाड्यात एका नवीन एनर्जीनी आणि नवीन पॉझिटिव्हिटी घेऊन आलो इथे. कोल्हापुरातील आरती फाउंडेशनच्या वतीनं 13 ते 15 जानेवारी या कालावधीत शाहू स्मारक भवनात आरती पाटील स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट BM पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. 13 ते 15 जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता या व्याख्यानमालेतील व्याख्यानं पार पडणार आहेत. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि सद्यस्थिती या विषयावर डॉक्टर JF पाटील, समाजातील स्त्री प्रतिमा आणि नेत्यांची वक्तव्य आणि अन्यायाची प्रक्रिया या विषयावर ॲडव्होकेट असीम सरोदे, तर भारतीय लोकशाहीची दिशा, काल आणि आज या विषयावर डॉक्टर अशोक चौसाळकर हे आपले विचार मांडणार आहेत. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं क्रीडापटू स्नेहल पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या सुषमा बटकडली यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला MR पाटील, प्रसन्न पाटील, सुषमा पाटील हे उपस्थित होते. माणसाच्या जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी शाश्वत विकास करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर शिवराम भोजे यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. देशभक्त रत्नापण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं विद्यापीठाच्या मानवशास्त्र सभागृहात इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी कॉन्फरन्स ऑन ग्लोबल चॅलेंजेस फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावरील 2 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. डॉक्टर शिवराम भोजे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. शाश्वत विकासासंदर्भात बोलताना डॉक्टर भोजे यांनी लोकसंख्या वाढ हे विकासासमोरील मोठं आव्हान असल्याचं सांगितलं. शाश्वत विकास साधण्यासाठी लोकसंख्या कमी करण्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे असं मत त्यांनी मांडलं. मानवी जीवन दर्जेदार करण्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे असंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाचे डॉक्टर रॉड्रिग लॅगन यांनी लोकसंख्या वाढीमुळं मर्यादित असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर मर्यादा येत असल्याचं सांगितलं. शाश्वत विकास साधताना जात, लिंग यासारखे भेद संपले पाहिजेत असंही त्यांनी नमूद केलं.
कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. डॉक्टर व्ही एन मगदूम यांनी अध्यक्षीय समारोप केला. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी रजनीताई मगदूम, व्ही जी नरलेकर, प्राचार्य डॉक्टर व्ही ए पाटील, ॲडव्होकेट व्ही एन पाटील, डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, कैलास बावले यांच्यासह संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या डॉक्टर कुमारी मालती मोहनलाल दोशी हायस्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 12 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजगोंडा वळीवडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कल्पवृक्ष चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर संचलित डॉक्टर कुमारी मालती मोहनलाल दोशी हायस्कूलचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त वळीवडे इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. यामध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं 8वं बालकुमार साहित्य संमेलन, विद्यार्थी साहित्य संमेलन, युवती सक्षमीकरण, माजी विद्यार्थी स्नेह मेळावा असे कार्यक्रम होणार आहेत. नामदार सतेज पाटील, नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शाळेच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही होणार असल्याचं राजगोंडा वळीवडे यांनी सांगितलं. 12 जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसह लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पत्रकार बैठकीला चंद्रकांत पाटील, कृष्णात शेळके, मुख्याध्यापक मनोहर पवार, प्रदीप पाटील, उत्तम तलवार, अरुण पोवार, रावसाहेब चव्हाण, अजित दिगंबरे, अमोल चौगुले, अविनाश पाटील आदी उपस्थित होते. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज सीपीआरला भेट दिली. सर्व प्रलंबित प्रश्न सोडवून सीपीआरला गतवैभव मिळवून देऊ अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रथमच सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाची पाहणी करून त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी सीपीआर रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांची माहिती दिली. रिक्त पदं भरावीत, रुग्णालयासाठी औद्योगिक दरानं आकारल्या जाणाऱ्या पाणी बिलात सवलत मिळावी, स्वच्छता कामाच्या ठेकेदाराच्या थकीत बिलाची पूर्तता करण्यासाठी निधी मिळावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू करण्यात यावेत, औषधांची उपलब्धता करण्यात यावी आदी मागण्या डॉक्टर गजभिये यांनी मांडल्या. नामदार पाटील यांनी सर्व प्रलंबित प्रश्न सोडवून सीपीआरला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बी सी केम्पी पाटील, डॉक्टर अजित लोकरे, डॉक्टर विठ्ठल कारंडे, डॉक्टर वसंत देशमुख, डॉक्टर तेजस्विनी सांगरुळकर, डॉक्टर उल्हास बनसोडे, डॉक्टर अक्षय बाफना आदी उपस्थित होते. केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळानं खंडोबा तालीम मंडळाचा 4-2 अशा गोल फरकानं पराभव केला. दिलबहारच्या शुभम माळी, रोमारिका, जावेद जमादार, राहुल तळेकर यांनी प्रत्येकी 1, तर खंडोबाच्या कपिल शिंदे आणि किरण चौकाशी यांनी संघासाठी गोल नोंदवले. केएसए साखळी लीगमधील सामन्यांसाठी आता चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. आज दिलबहार तालीम मंडळ अ आणि खंडोबा तालीम मंडळ अ या तुल्यबळ संघांमधील लढत पाहण्यासाठी फुटबॉल शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या पूर्वार्धात पहिल्या 10 मिनिटांमध्ये दिलबहारच्या जावेद जमादारच्या फ्रीकिकवर शुभम माळीनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी फार काळ टिकली नाही. खंडोबाच्या महेश पोवारच्या पासवर कपिल शिंदेनं हेडद्वारे गोल करून खंडोबा संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यापाठोपाठ खंडोबाच्या कपिल शिंदेनं दिलेल्या पासवर किरण चौगलेनं दुसरा गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दिलबहारच्या राहुल तळेकरच्या पासवर रोमॅरिकानं गोल नोंदवत संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. जावेद जमादारनं डीच्या बाहेरून डाव्या पायानं फटका मारत अप्रतिम गोल नोंदवला. त्यानंतर जावेदच्या पासवर राहुल तळेकरनं मैदानी गोल नोंदवला. या 2 गोलमुळे दिलबहारची आघाडी 4-2 अशी भक्कम झाली. सामन्यानंतर संघ प्रशिक्षकांनी काय म्हटलंय पाहूयात. हाफ टाइम नंतर आम्ही खेळाच्या जी आमची पद्धत होती 4-4-2 त्यात बदल करून आम्ही तो 3-3-4 अशी खेळली. त्यामुळे अटॅक आम्ही वाढवला. त्यात रोमारिकने एक एक्स्ट्रॉर्डनरी गोल आपल्याला मारून दिला. त्या याच्यावरती राहुल तळेकर जो आपला मिडफील्ड होता त्याने एक अतिशय चांगल्यारीत्या गोल मारली आणि त्यामुळं आम्ही या सेकंड हाफला चांगला गेम करू शकलो. पूर्वार्धात आमचा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेला होता. 2-1 आघाडी घेतलेली होती. परंतु आम्हाला ही आघाडी शेवटपर्यंत टिकवता आली नाही. थोड्याशा चुका झालेल्या आहेत आमच्या संघाकडून. आज
आणि त्यामुळं आम्हाला आजच्या या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. या झालेल्या चुकांची उणीव आम्ही पुढच्या सामन्यामध्ये निश्चित भरून काढू. उद्या दुपारी 2 वाजता कोल्हापूर पोलीस विरुद्ध ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम अ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ असे सामने होणार आहेत. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकारी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हातघाई, एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. पालकमंत्री पदाबाबत नामदार सतेज पाटील यांच्याशी कोणतीही चुरस नाही, नामदार हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली सीपीआरची पाहणी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची दिली ग्वाही. गोकुळ शिरगावमधील 3 घरांना आग, सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान. आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा, महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठकीत निर्णय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. Oh, 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 oh